आमचं नाव अनुसर नागनाथ पोर्तन आहे. आमचं मालकला धोकनला गाठल्याचं कणकीमध्ये. मग तर घरात कोण नाही असलं तर आमच्या नातूला पा दूध पा काय आण म्हणून सांगितलं. दूध चहा प्यायला दूध नाही, दूध आणून पाठवून दिल्याचं. पाठवून दिलं तर तिकडे पोलीस नाही असतात. आल्यानंतर पोलीस आहे म्हणा. पोलीस तर सांगितलं म्हण दूध पा की आमच्या आजीला चालायला येत नाही, त्याला काय पाय नाही सांगितलं म्हणा. सांगितलं तर मी तसंच बसले म्हण, बसून घेतलं म्हण तिथं. मग आमचा मालकला दवखान कणकी मग दवखान घेतल्याचं. आमचं पोरं तिथंच आहे, सून डिलिव्हर आहे त्यांचा, त्यांचं डिलिव्हर आहे ते. आता आमचा नातूला माफ करायचा, आता आम्ही पाठवून दिला माफ करायचं. आम्ही माफ करायला आलेच आम्ही, आम्ही जोडी बांधायला आले. माझं नाव राकेश श्यामकुराव पाटील आहे. मी 19/2020 सकाळी उठलो आणि घरात काय नव्हतं. मी आजी म्हणली पाला दूध पाकिट आणायला जा. मग मी साडेसात ते साडेआठ दरम्यान मी बाहेर गेलो दूध पाकिट आणायला. जाताना कोण नव्हते, पोलीस असेल तर विचारूनच गेलो असतो. मग येताना पोलीस पकडले आणि 188 कलम लावले. आता मी पासपोर्ट अप्लाय केलो, तिथं पोलीस व्हेरिफिकेशनमध्ये 188 कलममुळे माझा पासपोर्ट होत नाही. मी इन्फोसिसमध्ये सिलेक्ट झालो, तिथं मला पासपोर्टची आवश्यकता आहे. या पोलीस 188 कलममुळे माझा पासपोर्ट थांबलेला आहे. आता पुण्यात बोलवलं आहे तर घरात आजी चालायला येत नाही. आजीला आजोबा न्युमोनिया झाला त्याच वेळेस. हा मामी प्रेग्नंट होती अरे म्हणून मी बाहेर गेलो होतो. माझ्यासारखे मला आणि माझ्यासारखे शिक्षण जे घेतात त्यांना याच्यामुळे अडचण येतात. मी सरकारला विनंती करतो की असं हे माफी करावे. 2020 भारतभर अचानक केंद्र शासनाच्या वतीने लॉकडाऊन जाहीर करण्यात आलं. भारत देशातील सुमारे 100 कोटी जनतेला अचानकपणे ठप्प करण्यात आलं. गोरगरिबापासून ते श्रीमंतापर्यंत सर्व लोकांना कुठल्याही प्रकारची पूर्वसूचना न देता सदरचं लॉकडाऊन जाहीर करण्यात आलं होतं. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना त्यांच्या दैनंदिनी गरजा भागवण्याकरिता किंवा इतर त्यांचे नित्यनियमाचे काम करण्याकरिता अचानक उद्भवणाऱ्या अडचणींकरिता बाहेर जावं लागलं. आणि ज्या ज्या वेळेस नागरिक त्यांच्या दैनंदिन गरजा आणि मूलभूत गरजा पूर्ण करण्याकरिता बाहेर गेले त्यावेळेस पोलीस प्रशासनाच्या वतीने आणि शासनाच्या वतीने त्यांच्याविरुद्ध 188 कलमाचा गैरवापर करण्यात आला आणि त्यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले. सदर दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यामध्ये शैक्षणिक विद्यार्थी होते, कॉलेजचे विद्यार्थी होते आणि मोठमोठे जे नोकरीला ज्यांनी निवेदनं दिली होती किंवा ज्यांनी इंटरव्ह्यूज दिले होते त्या मुलांच्या विरुद्ध देखील गुन्हे दाखल झाले. अशाच प्रकारे ज्या विद्यार्थ्यांच्या विरुद्ध 188 गुन्हे दाखल झाले त्यांना त्या गुन्हे दाखल असल्यामुळे पासपोर्ट नाकारण्यात आलं त्यांच्याविरुद्ध केस असल्यामुळे. अशा परिस्थितीमुळे अनेक लोकांचं, अनेक विद्यार्थ्यांचं
शिक्षणाकरिता जे परदेशात जाणार होते, जे नोकरीनिमित्त परदेशात जाणार होते, त्यांना या पासपोर्टच्या नाकारण्यामुळे त्यांचं शिक्षण अर्धवट राहिलं किंवा त्यांना नोकरी लागता आलेली नाही, नोकरीला जाता येणे अडचणीचे ठरत आहे. 188 कलम हे पूर्णतः साबित करता येत नाही आणि आजपर्यंत माझ्या प्रोफेशनल करिअरमध्ये 188 गुन्हा साबित झाल्याची एकही केस मी माझ्या आयुष्यामध्ये बघितली नाही. ज्या अर्थी केवळ पोलिसांना देखील वरून डायरेक्शन्स होत्या कारवाई करा, त्यामुळे पोलीस लोक देखील कुणाचंही अडचण ऐकून न घेता बेफामपणे गुन्हे दाखल करण्याच्या मार्गावर होते आणि अशाच प्रकारचे गुन्हे दाखल झाल्यामुळे अनेकांचं जीवन अंधारमय होण्याच्या मार्गावर आलेलं आहे. माझी या ठिकाणी आपल्या चॅनलच्या माध्यमातून विनंती अशी आहे की आपण पाहतात की जनतेच्या कामी केलेले जे आंदोलने आहेत, राजकीय पक्ष राजकीय पुढारी लोक त्यांचे हजारो कार्यकर्त्यांना घेऊन आंदोलने करतात, त्या आंदोलकांविरुद्ध जेव्हा गुन्हे दाखल होतात शासन ते गुन्हे माघारी घेते. अशाच पद्धतीनं हे जे 188 गुन्हे दाखल झालेले आहेत हे सर्वसामान्य नागरिकांनी हेतुपूर्वक केलेले नाहीत. त्यांचा कुठंही त्यापद्धती इंटेन्शन नव्हता, कुणाला दुखापत करण्याचा इंटेन्शन नव्हता किंवा त्यांनी केलेलं कृत्य हे समाजघातक कृत्य नाही. त्यांना देखील त्यांच्या आयुष्याची त्यांच्या जीवनाची काळजी होती, परंतु केवळ दूध घेऊन दूध आणण्यासाठी केलेल्या किंवा भाजी आणण्यासाठी केलेल्या किंवा काहीतरी औषधं आणण्यासाठी केलेल्या मुलांना किंवा त्यांच्या नातेवाईकांना या 188 कलमाचा दुरुपयोग झाल्यामुळे त्यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल झालेले आहेत, त्यांचं आयुष्य अंधर्म होण्याच्या मार्गावर आलेले आहेत. त्यामुळे शासनाने, केंद्र शासनाने आणि राज्य शासनाची देखील तितकीच जबाबदारी आहे की हे जे 188 गुन्हे त्यावेळेस दाखल करण्यात आले हे हजारो गुन्हे जे आहेत एक सामाजिक